विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या संस्कृत पुस्तकातील नवम पाठ धेनू बांध पलायन हा पाठ शिकणार आहोत गोष्टी स्वरूपामध्ये. धेनू बांध पलायन, गाईला पाहून वाघ पळतो. चिवी जोशींच्या चिमणराव चराड या कथेतील कॅप्टन स्काउट मास्टर या कथेचा संस्कृत अनुवाद केलेला आहे. स्वतः कॅप्टन स्काउट मास्टर चिमणराव आणि त्यांचा बालवीरी चमू शिबिरासाठी निघाले होते बनेश्वरला जाण्यासाठी. बनेश्वरला जाताना रस्त्यात नसरापूर गाव लागलं आणि त्या नसरापूर गावाला एक सर्कस उतरलेली होती. त्या सर्कसीचे जाहिरातीचे चित्र जागोजागी लावलेली होती. ती बघण्यासाठी आम्ही खाली उतरलो आणि आमच्या जवळ त्या ठिकाणचे सर्कसचे मालक प्रोफेसर आमच्या जवळ आले आणि म्हणाले, अहो बनेश्वरला तर काहीच नाहीये यात्रा वगैरे, आणि तुम्ही कुठे निघालात? त्यापेक्षा नसरापूरला सर्कस आहे, त्या ठिकाणी तुम्ही याव. पण आम्ही न ऐकता बनेश्वरला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर बालवीर चमूने सामान सुमान लावला, छानपैकी स्वयंपाक केला आणि जेवण वगैरे आटवली. आम्ही गप्पांमध्ये रंगलो आणि गप्पांमध्ये रंगले असतानाच पत्त्यांचा डावही सुरू झाला. पत्त्यांच्या डावामध्ये आम्ही गुंग होतो आणि तोवर काल भेटलेले प्रोफेसर आमच्या जवळ आले आणि ते चिमणरावांना शोधतच, कॅप्टन साहेब शृणोतो कॅप्टन साहेब, नमस्कार केला. कॅप्टन साहेब, मला तुमच्याशीच काम आहे. सांगा ना, आमच्या बालवीर चमूचं कामच आहे परोपकार आणि समाजसेवा करण्याचं, सांगा तुमचं काय काम आहे? तेव्हा प्रोफेसर महाशय म्हणाले, आमच्या सर्कसी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामध्ये गाय अस्वल आणि वाघ यांचा सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आम्ही जाहिरात करून तिकीट सुद्धा विकली, पण आमच्या वाघ आणि अस्वलाच्या भांडणामुळे दोघेही जखमी झालेले आहे. अरे प्राण्यांमध्ये भांडण, प्राणीनाम कलह, असे चिमणराव म्हणाले. मग आम्ही आता काय करायचं आहे? मग त्यावेळेस प्रोफेसर त्यांनी सांगितलं की तुमच्या बालवीर चमूतील दोन बालवीरांनी वाघ आणि अस्वलाची पात्र करून आमच्या सर्कशीची पूर्णता करावी, म्हणजे आमची प्रजिती होणार नाही. आणि ठरल्याप्रमाणे चिमणरावांनी आपल्या बालवीर पथकांसमोर प्रोफेसरांची विवशता सांगितली आणि कोण याच्यासाठी तयार होईल म्हणून अब्दुल्ला अस्वलाचं पात्र करण्यासाठी योग्य होता आणि वाघाचं पात्र करण्यासाठी स्वतः मी तयार आहे. आणि ठरल्याप्रमाणे अब्दुल अस्वलाचं पात्र आणि वाघाचं पात्र स्वतः चिमणराव यांनी घेतलं. मग दुसऱ्या दिवशी चिमणराव आणि अब्दुल्ला यांनी आपापला वेश परिधान करून पिंजऱ्यात जाऊन उभे राहिले. त्या ठिकाणी खूप गर्दी जमली, वाघाच्या पिंजऱ्यासमोर जास्त गर्दी जमली आणि जो तो पाहत होत कि हा वाघ असा कसा आहे, कृषोयम एष वाघ कृषोयम, हा तर कृष दिसतो आहे, खूप दुबळा दिसतो आहे, आणि असं म्हणून माझी निंदा करू लागली. मला ते खूप वाईट वाटत होत की माझी निंदा नालस्ती करताय. मग मी डरकाळी फोडली आणि डरकाळी फोडल्यानंतर पुन्हा ते समोरचे लोक म्हणायला लागले, अरे याच्या डरकाळीने तर कोंबडा सुद्धा घ्यायचा नाही, असं ते मला निंदा नालस्ती करू लागले आणि मी शेवटी एका कोपऱ्यात जाऊन बसून राहिलो. त्या ठिकाणी बसल्यानंतर एक बाई आपलं लहान मूल घेऊन त्या ठिकाणी बघायला आली आणि मला बघितल्यावर ती म्हणाली, अरे हा कसला वाघ, किती दुबळा दिसतोय. मग तिने असं म्हटल्यानंतर मी डरकाळी फोडली.
माझ्या डरकाळीने तिच्याबरोबर आलेलं मूल घाबरलं. मग त्याचं मनोरंजन करण्यासाठी मी पुन्हा डरकाळी फोडली. पुन्हा ते मूल घाबरलं आणि ती बाई ओरडू लागली आणि तिने खाली दगड उचलले आणि माझ्यावर फेकले. मग तितक्या वेळात मी वाघ मनुष्यवाणी बोलतो असं विसरून गेलो आणि मी बोलायला लागलो. पिंजऱ्यामध्ये वाघ सापडे, बाया मुले मारती खडे, असं मी बोलायला लागलो. आणि माझं हे वाक्य संपल्याबरोबर ती बाई ओरडायला लागली, भूतोयम भूतोयम, हे भूत आहे हे भूत आहे, आणि जमिनीवर कोसळली. जमिनीवर कोसळल्यानंतर त्या ठिकाणी माझा राघू नावाचा मुलगा आला पिंजऱ्याजवळ. आप्पा चायम पातो इच्छम, तोही मला चहाचं विचारू लागला. आप्पा चहा हवी का असं. आणि असं मनुष्यवाणी बोलल्यानंतर समोरचे लोक सुद्धा संभ्रमित झाले. हा नक्की खरोखर वाघ आहे का माणूस आहे? आणि अशा संभ्रमामध्ये वाघाची फजिती झाली. आणि पुढे काय घडणार आहे ते आपण पुढच्या परिच्छेदात पाहूया. धन्यवाद.